नमस्कार, मी हेमाली मोहिते. जी 24 तासवर सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. थोड्या थोड्या अडचणी आल्या तरी माणसं आयुष्यात निराश होतात, पण थोडं आजूबाजूला पहा, तुम्हाला उमेद देणारी अनेक छोटी मोठी उदाहरणं सापडतील. मग आपलं दुःख काहीच नाही असं वाटायला लागतं. पाहूया रत्नागिरीतली अशीच एक गोष्ट. ही कहाणी आहे एका जिद्दीची, ही कहाणी आहे एका संघर्षाची, ही कहाणी आहे पटकन हार मानणाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या एका ध्येयवेड्याची, ही कहाणी आहे एका बळीराजाची, विश्वासराव शिंदेंची. विश्वासराव शिंदे चिपळूण तालुक्यातल्या पिंपळी गावचे रहिवासी. विश्वासराव आधी सेंटरिंगचं काम करत होते, पण एक अपघात झाला आणि त्यांना आपले दोन्ही हात गमवावे लागले. तरीही नियतीपुढे हार मानतील ते विश्वासराव कसले? आपल्या नावाप्रमाणेच त्यांनी स्वतःवर विश्वास दाखवला आणि जिद्दीनं उभे राहिले. त्यांनी शेती करायचं ठरवलं. अनेकांनी त्यांना मूर्खात काढलं, मात्र आपल्या कामातूनच त्यांनी सर्वांना सणसणीत चपराक लगावली. लोकांचा, गावच्या लोकांचा रिस्पॉन्स नव्हता की हे काय करू शकत नाही, कामातूनच गेले की न जगलेलं बरं. नाही, त्यांनी ते ज्यावेळेस बोलले त्यावेळेस मी काय करू शकतो हे मी माझ्या मनाशी जिद्द बाळगलेलीच होती की बा आपल्याला दुसरा पर्याय नाही. आपण आज दुसऱ्या क्षेत्राकडे बघितलं तरी तो आपल्याला लोक आज काही जवळ करू शकणार नाहीत. कामधंद्याच्या कोण आपल्याला काम देणार नाही. म्हणून शेती हा एकमेव उपाय, वडिलोपार्जित जीव होती शेती, हा शेती हा एकमेवच आपला उपाय आहे की आपल्याला शेतीच केला पाहिजे आणि शेती प्रगती करून त्याच्यामध्ये आपलं जीवन घडवलं. त्याच्यासाठी अरुणशेठ रहाटेचं मला जोरात योगदान मिळालं. अरुणशेठ रहाटे यांचं योगदान म्हणजे खूपच मोठं, सगळ्यात मोठं प्रेरणादायी ठरलं की त्यांनी मला ह्याच्यातून जगण्याचा मार्ग दाखवला. विश्वासराव शिंदे यांनी त्यांच्या शेतात 2 एकरावर कलिंगड, 1/2 एकरात वांगी, दोडकी, कारली, पालेभाजी लावली आहे. अपंगत्वावर मात करत विश्वासरावांनी आपलं शिवार असं फुलवलंय. शेतीसोबतच दुग्ध व्यवसायातही त्यांनी चांगली प्रगती केली आहे. मुळ्याचं पीक इमर्जन्सी आम्हाला 21 दिवसामध्ये पैसे द्यायला सुरुवात केली. 1 महिन्यामध्ये त्यांनी 30 ते 40 हजार रुपये आम्हाला भाजीच्या बियाचं भाजीपाल्याकडून रोजचं उत्पन्न द्यायला सुरुवात केली. महिन्याला नाही म्हटलं तरी 30-1 हजार रुपये आमचे भाजीचे नुसत्या मुळ्याचे झाले आणि आता पालेभाजी चालू आहे. रोजचं 1000 रुपये उत्पन्न चालू आहे. विश्वासरावांना त्यांच्या कुटुंबाची समर्थ साथ लाभली आहे. त्यांची पत्नी देखील केवळ एका हाताने सारी काम करते. माझ्या मिस्टरांचे 2 हात गेल्यावर सुद्धा त्यांनी मनाची खूप इच्छा केली की आपण शेती करायचीच आणि शेतीमधूनच आपण आपले गेलेले आहे त्या सापडाल हे आपण शोधतच राहायचं आणि आपल्या मुलांना पण. माझा मोठा मुलगा सुद्धा म्हशी बिशी राखून त्याचं हे करतो आणि आमचं घर सगळं व्यवस्थित चालवतात. शेतीमध्ये सकाळी येऊन कलिंगडला पाणी घालणं, 2 तास पाणी घालून मग माझ्या व्यवसायासाठी जाणं. सकाळी उठलं की पहिलं दूध काढून दूध मार्केटला नेणं. आयटीआयमध्ये मी तिथं दूध टाकतो. तिथून रुतराज हॉटेल आहे, तिथं दूध द्यायचं हे काम मी करतो. त्याच्यानंतर मग वेळ मिळतो. त्याच्यानंतर मी शेतातून मग नंतर मग दुपारच्या मधल्या वेळेत मी माझा व्यवसाय करतो, गाडीधंदा. त्याच्यानंतर मग परत 4 वाजता येऊन भाजी घेऊन परत मार्केटला जाणं. विश्वासराव गावातल्या तरुणांचं प्रेरणास्थान आहेत. त्यांना हिरिरीनं काम करताना पाहून अनेक जण जिद्दीनं कामाला लागलेत. कृषी विभागानं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलंय. तुमच्या मार्फत एक आव्हान करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी विश्वासरावांचा आदर्श घ्या आणि शेतीमध्ये उतरा. शेतीमध्ये खूप नफा आहे. तुम्ही फक्त शेतीमध्ये उतराची गरज आहे ती करण्याची गरज आहे. कृषी विभाग तुमच्या मागे कायम उभा आहे. एकत्रित या, संघटित व्हा आणि शेती करा. अपघातानं आलेल्या अपंगत्वावर रडत बसण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जाऊन सतत काम करण्याचा मंत्र विश्वासरावांनी जपला. त्यांचं हे काम म्हणजे थोड्या थोडक्या कारणानं आत्महत्या करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. म्हणूनच विश्वासरावांच्या जिद्दीला Zee 24 तासचा देखील सलाम. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा कधीच त्याकडे मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास कधीच घडवत नसतात. काहीही करा, पण ते गुणवत्तापूर्वक करा, त्यात जीव ओतून काम करा. आणि हेच विश्वासरावांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. विश्वासरावांना आज 2 हात नाही आहेत, मात्र त्यांचं कार्य हे 100 हातांना लाजवेल असंच आहे. त्यांनी केलेलं शेतीतलं कार्य नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, Zee मीडिया, चिपळूण, रत्नागिरी.
सुखवार्ताची पुढची बातमी नागपूरमधून. अभिषेकच्या आयुष्यात अनेक संकटं आली. पोलिओ झाला, पायालाही दुखापत झाली, पण त्यानं लक्ष वेध साधलाच. यही सपना है तेरा, तूने पहचाना है, तुझे अब ये दिखाना है. अभिषेक ठावरे तिरंदाजी चमकणारा नागपूर मधला नवा तारा. अभिषेकचा एक हात पोलिओग्रस्त आहे, पण तो दोन्ही हातांच्या मदतीनं धनुष्यावर बाण लावून ओढतो आणि लक्ष्याचा वेध घेतो. एक साल का तो नॉर्मली था, नॉर्मल बच्चों की तरह. मुझे एक दिन बुखार आया और उसके बाद मेरे घर वाले डॉक्टर के पास ट्रीटमेंट के लिए लेके गए, तो उन्होंने मुझे इंजेक्शन दिया. बाद में देखा मेरे हाथों का मूवमेंट नहीं होता है, तो उन्होंने मेडिकल में दिखाया कि बोले कि इनको पोलियो जैसे कॉज हुआ है. सो मेरे घर वालों को तो उस समय शौक ही लगा कि अच्छा ही था और ऐसे क्या हो गया. तो उन्होंने फिर मुझे नॉर्मल की तरह ही बिहेव करते हुए नॉर्मल स्कूल में ही मुझे पढ़ाई के लिए भेजा और वहाँ से खेलने की शुरुआत हुई मुझे. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे अभिषेकच्या उजव्या हाताला पोलिओ झाला. असं असतानाही अभिषेक मधला खेळाडू त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. शाळेत असताना तो उत्तम धावपटू होता, त्यावेळी त्याच्या पायाला दुखापतच झाली आणि धावपटू होण्याचं त्याचं स्वप्न संपून गेलं. तरीही अभिषेक खचला नाही. संदीप गवई या दिव्यांग तिरंदाजाचा खेळ अभिषेकनं पाहिला. अभिषेकनं धनुष्य हाती घेतलं. बुलढाण्याचे तिरंदाजीचे प्रशिक्षक चंद्रकांत इलक यांच्याकडून अभिषेक धनुर्विद्या शिकला. दांतों से तीर खींचना बहुत ज़्यादा तकलीफ वाला खेल था. हम लोग जो दो हाथों से करते हैं उनको भी इतना वर्कआउट करना पड़ता है कि बहुत ज़्यादा. ये लड़का दांतों से खींच रहा है. हमने इस चीज़ के लिए, ये करने के लिए पहले अपना उसका एक दांत भी गवा दिया. अभी वो 50-60 पाउंडेज जो ओपन कैटेगरीज में लोग खींचते हैं उनसे भी ज़्यादा 60 पाउंडेज अभी वो खींच रहा है. अभिषेकच्या घरची परिस्थिती बेताची, मात्र आईनं अभिषेकला खेळासाठी कधीही पैसे कमी पडू दिले नाहीत. त्याच्यासाठी स्वतःचे दागिनेही त्या माऊलीनं गहाण ठेवले. मेरे लिए ऑप्शन उतना नहीं था. मेरे एक संदीप गवई करके है, पैरा स्पोर्ट्स वाले, उन्होंने बताया कि वो भी आर्चरी करते, कि आप दांतों से कर सको. वर्ल्ड में बहुत कम लोग हैं जो आर्चरी दांतों से करते हैं, तो आप कीजिए. तो हमने फिर इक्विपमेंट के लिए मेरे मम्मी ने फिर गोल्ड मॉर्गेज रख के इक्विपमेंट खरीदा. उसके बाद मैं आर्चरी की तरफ बढ़ा. तिरंदाजीमध्ये एकाग्रता आणि ताकदीचा कस लागतो हे सगळं अभिषेकनं दातांच्या मदतीनं साध्य करून दाखवलंय. अभिषेक आज केवळ पॅरास नव्हे तर ओपन गटातही एक उत्कृष्ट तिरंदाज म्हणून ओळखला जातो. शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीच्या प्रचंड मर्यादा असूनही त्या ओलांडून पुढे जाण्याचं धाडस अभिषेकनं दाखवलंय. त्याचा हा संघर्ष आणि यश अनेकांना प्रेरणा देणारं ठरणार आहे. मंगेश हस्तकसह अमर काणे, झी मीडिया, नागपूर. आपल्या सोसायटीतल्या एखाद्या झाडावर मधमाशांचं पोळत दिसलं की साधारणपणे ते जाळून टाकलं जातं, त्यामुळे मधमाशाही नष्ट होतात. पण असं करू नका, मधमाशा या निसर्गातल्या महत्त्वाचा घटक आहेत. पुण्यातला एक तरुण हेच सांगण्याची धडपड करतोय. हा सगळा प्रयत्न आहे मधमाशांना वाचवण्याचा. मधाच्या निर्मिती व्यतिरिक्त मधमाशांचे बरेच फायदे आहेत, पण ते फारसे माहीत नसल्यामुळे मधमाशांना सर्रास मारलं जातं. परिसरात कुठेही मधमाशांचं मोहळ दिसलं की माशा चावतील या भीतीनं ते जाळून टाकलं जातं. मात्र मधमाशांना न मारता त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतोय पुण्यातला इंजिनियर अमित गोडसे. एकदा त्याच्या इमारतीत लागलेलं मधमाशांचं मोहळ जाळलेलं त्यानं पाहिलं. त्या क्षणी मधमाशांना वाचवायचं त्यानं ठरवलं. त्यासाठी त्यानं मधमाशा हाताळण्याचं खास प्रशिक्षण घेतलं. बी बास्केट एंटरप्राइज प्रायव्हेट लिमिटेड नावानं कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून मधमाशांची पोळं काढून त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन केलं जातं. या माशा मी कॅप्चर करतो आणि पुण्यामध्ये बरेच लोक अर्बन फार्मिंग करतात, अर्बन टेरेस गार्डनिंग करतात, तर त्यांना मधमाशा लागतात परागीभवनासाठी. ठीक आहे, तर ह्यांनी तीन प्रकारच्या गोष्टी होतात. एक तर मधमाशा वाचतात, दुसरं ज्यांना मधमाशा नको आहेत
त्यांना मधमाशांपासून म्हणजे मधमाशांपासून त्यांना मुक्ती मिळते, आणि ज्यांना मधमाशा हव्यात परागीभवनासाठी त्यांना पेटी मिळते. असं हे जे विन 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 सिच्युएशन आहे, सगळ्यांना फायदा होतो. त्याने परागीभवनासारखं महत्त्वाचं काम मधमाशा करतात, त्यामुळे त्यांचा उपयोग अर्बन फार्मिंगसाठी केला जातो. मात्र याबाबत जागरूकता नसल्यामुळं मोहळातला मध काढला की मधमाशांना मारून टाकलं जातं. हे टाळण्यासाठी लोकांनाही तो विशेष प्रशिक्षण देतो. आमच्या बिल्डिंगमध्ये एक मोठं पोळं लागलं होतं. लोकांनी पेस्ट कंट्रोल कंपनीजनं बोलवलं होतं आणि सगळ्या माशा मारून टाकल्या होत्या. तेव्हा मला फार खराब वाटलेलं की आपल्याला मध हवं आहे पण मधमाशा नको, हे कुठेतरी चुकीचं घडतं आहे. तर मी विचार केला की माशांमध्ये काम करायला हवं. तर मी थोडं रिसर्च केला कसं काम करू शकतो, काय करू शकतो. असं मला लक्षात आलं की अख्ख्या भारतामध्ये मधमाशा वाचवल्या जात नाही आहेत, सगळीकडे पेस्ट कंट्रोलही मारल्या जात आहेत. तर मी निश्चित प्रशिक्षण घेतलं आणि अख्ख्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो. नंतर पुण्यामध्ये मी सुरू केलं मधमाशा वाचवण्याचं काम. आता आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातून कॉल्स येतात. अमित आणि टीमच्या कामामुळे आता नागरिकांमध्ये जागृती होती आहे, त्यामुळे या मोहिमेत आता नागरिकही सहभागी होत आहेत. कुठे जर मधमाशांचं पोळं दिसलं तर अमितच्या टीमला तिथं पाचारण केलं जातं. मधमाशांच्या जीवाला कोणताही धोका न पोहोचवता हे पोळं काढलं जातं आणि त्यांचं जतन केलं जातं. त्यांनी ते सगळं पोळ्याचं उघडून बघितलं, नंतर ते व्यवस्थित सगळं पोळं माशा काही त्यांना दुखापत न होता अगदी अलगद बाजूला काढून त्यातली राणी माशी शोधली. त्यांच्याकडे त्या निळ्या पेट्या असतात, त्याच्यामध्ये 8 कप्पे असतात, त्याच्यामध्ये ती राणी माशी ते ठेवतात. म्हणजे सगळ्या माशा त्या राणी माशीला फॉलो करत ते पोळं रिकामं होतं आणि त्या पुन्हा सुरक्षित ठिकाणी हलवल्या जातात. म्हणजे अगदी सेफ पद्धत होती ही. पोळं काढण्यासाठी कमीत कमी 1000 रुपये घेतले जातात, पण त्यातून पोळंही नष्ट केलं जातं आणि मधमाशांचंही पुनर्वसन होतं. अमितनं आत्तापर्यंत 800+ मधाची पोळी काढून माशांचं संवर्धन केलंय, त्यामुळेच तो खऱ्या अर्थानं बी मॅन ठरलाय. पुण्याहून अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. सुखवार्तामध्ये आता बातमी आहे एका आगळ्या वेगळ्या लग्नाच्या स्वागत समारंभाची. सध्या थीम वेडिंगचा जमाना आहे, भंडाऱ्यातही असंच एक लग्न पार पडलं, पण याची थीम चक्क शेतीवर आधारित होती. या लग्नात जास्त चर्चा झाली ती रिटर्न गिफ्टची. स्वागताला उभारलेली केळीची पानं, शेतीची विविध अवजारं, स्वागताला ढवळ्या आणि पवळ्या, हे सगळं पाहून हे एखादं कृषी प्रदर्शन असावं असा समज होईल. पण हा आहे एक विवाह सोहळा. गोंदियातले प्रमोद गुडधे आणि त्यांची पत्नी यांच्या विवाह सोहळ्याचा थाटच सगळा शेती स्टाईल होता. या लग्नाला आलेल्या वऱ्हाडींना वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला, त्याचबरोबर लग्नाचं रिटर्न गिफ्ट म्हणून विविध झाडांची बीजं देण्यात आली. प्रमोद गुडधे हे स्वतः प्रयोगशील शेतकरी आहेत. आता हे जोडपं लग्नानंतर 10 शेतकऱ्यांना दत्तक घेणार आहे आणि त्यांना आधुनिक शेतीबद्दल मार्गदर्शन करणार आहे. जे शेतकरी राबराब करतात आहे त्याविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावी. आपण याच्यासोबत एक 5 बिया देत आहे झाडांचं, म्हणजे त्याला गड्डे वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि या माध्यमातून ते कुठेही टाकलं तरी ते जगू शकतात. त्यामध्ये होप नव्हती की हा प्रोग्राम एवढा सुंदर होईल. शेतकरी आत्महत्या जी होत आहे ती थांबवण्यासाठी हा एक कन्सेप्ट तयार केलेला आहे. वऱ्हाडी मंडळींनाही या कृषी थीम वेडिंगची कल्पना आवडली. एरवी लग्नामध्ये बाकीचा याच्यावर खर्च करताना एक आपल्या आपल्या ग्रामीण आणि संस्कृतीला जपून शेतकरी हा मुख्य मुद्दा इथे मला दिसत आहे. ट्रॅक्टर आहे, बैलगाडी आहे आणि त्याच्यामुळे शेतीविषयक एक विचार देणारा आणि भारतीय संस्कृती जपणारा असा वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम मला इथे वाटत आहे. सर्वसाधारण आपण लग्नामध्ये जेव्हा जातो फक्त आपण नवरदेव आणि नवरीला शुभेच्छा म्हणून एक भेटवस्तू देतो, परंतु या लग्नामध्ये नवरदेवानी सुद्धा आपल्याला एक भेटवस्तू दिली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिया आहेत आणि याच्यामध्ये एक त्यांनी संदेश दिला आहे की झाडे लावा आणि झाडे लागवा. या कृषी थीम वेडिंग मधला बैल, बंडी आणि ट्रॅक्टर सोबतचा सेल्फी पॉइंट वऱ्हाडींना विशेष आवडला.
या लग्नातले वऱ्हाडी परतले तो लग्नाचा आनंद आणि रोपटी सोबत घेऊन. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्यासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. आणि आता सुखवार्ताचा आज निरोप घेताना एक संदेश. सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्यवाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.